नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरातून रानमेव्याची बाजारात आवक सुरू झाली आहे. तर यंदा सीताफळाचं उत्पादन कमी झालंय, कारण काय आहे पाहूयात हा खास रिपोर्ट. नंदुरबारच्या सातपुडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीताफळ पिकाचं उत्पन्न घेतलं जातं. इथला सीताफळ त्याच्या गोडव्यासाठीही प्रसिद्ध आहे. सध्या सीताफळाचा बहर आहे, त्यामुळं बाजारात सीताफळाची आवक सुरू झाली आहे. मात्र आवक दरवर्षीपेक्षा यावर्षी कमी आहे. ही मंडळी दरवर्षी येत असतात आणि आता हा सीझन सुरू झालेला आहे, परंतु दरवर्षी आता या वर्षाचा जर विचार जर केला तर या वर्षी सीताफळाचे दर हे वाढलेले दिसून येत आहेत आणि याला मुख्य कारण म्हणजे या वर्षीचा पावसाळा. सातपुडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव राहतात. या बांधवांचा मुख्य व्यवसाय सीताफळ शेती. मात्र यंदा कमी पावसामुळं सीताफळाचं पीक कमी झालंय, त्यामुळं आदिवासी बांधवांसमोर रोजगाराचा प्रश्न उभा राहिलाय. पाऊस कमी पडल्यामुळे माल कमी येणार आहे या वर्षी, त्या असं 15-20 दिवस असं चालेल. नाही तर जास्त पाऊस पडतो त्या टायमाला जास्त माल येतो, मग ते 2 महिन्यात असं 1.5 महिन्यात 2 महिने असं माल चालतं. पण या वर्षी पाऊस कमी पडल्याने 15-20 दिवस असा माल चालणार. सातपुड्याचा रान मेवा अशी इथल्या सीताफळाची ओळख आहे. मात्र कायमस्वरूपी रोजगार मिळत नसल्यानं शेतकरी आता सीताफळाची शेती करेनासा झालाय, त्यामुळे इथला गोडवा असलेला सीताफळही लुप्त होतो का अशी भीती आता व्यक्त केली जाते. प्रशांत जव्हेरी, लोकशाही मराठी, नंदुरबार. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.